मित्रांनो नमस्कार, सादर होत आहे आपल्यासमोर बासी मर्ढेकरांची दवात आलीस भल्या पहाटी ही कविता। मित्रांनो, या कवितेमध्ये बासी मर्ढेकर प्रेयसीच्या आगमनाच्या आठवणीचे भावरम्य वर्णन आपल्या शब्दामध्ये करतात। पहाटेच्या संध्याकाळी कवीची प्रेयसीशी दृष्टीभेट झाली, ती भेट कदाचित स्वप्नातील असेल वा प्रत्यक्षातील, पण त्या भेटीने मनाला एक वेड लावले, त्यामुळेच भेटीचे स्वरूप धूसर होत गेले। प्रेयसी आले तेव्हा तिने पहाटेच्या आकाशात तेजाळणाऱ्या शुक्राप्रमाणे कवीच्या मनाचे आकाश उजळून टाकले। तिचे चालण्यातले सौंदर्य, चंचल नजर यामुळे कवीची वृत्ती काहीशी उल्लसित झाली, परंतु हसूनसुद्धा ती अनोळख्यासारखी वागली, यामुळे कवीच्या मनातील व्याकुळता कायमच राहिली, एक विरह राहिला। प्रेमातील परस्पर विरोधी भावनांचे धागे गुंफून हळव्या मनस्थितीचे चित्रण कवीने अत्यंत तरलतेने केले आहे। चला तर ऐकूया ही सुंदर कविता आपल्यासाठी। दवात आलीस भल्या पहाटे, शुक्राच्या तोऱ्यात एकदा, जवळून गेलीस पेरित आपुल्या, तरल पावला मधली शोभा। अडलीस आणि पुढे जराशी, पुढे जराशी हसलीस मागे, वळून पाहणे विसरलीस का, विसरलीस का हिरवे धागे। लक्ष कुठे आण कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा, डोळ्यांमधल्या डाळिंबाचा, सांग धरावा कैसा पारा। अनोळख्याने ओळख कैशी, गतजन्मीची द्यावी सांग, कोमल ओल्या आठवणींची, येथल्याच जर बुजली रांग। तळहाताच्या नाजूक रेषा, कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या, तांबूस निर्मल नखावरी अन, शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या। दवात आलीस भल्या पहाटे, अभ्रांच्या शोभेत एकदा, जवळून गेलीस पेरित आपुल्या, मंद पावला मधल्या गंधा। दवात आलीस भल्या पहाटे, शुक्राच्या तोऱ्यात एकदा, जवळून गेलीस पेरित आपुल्या, तरल पावला मधली शोभा, तरल पावला मधली शोभा, तरल पावला मधली शोभा। मित्रांनो, ही होती छानशी सादर केलेली तुमच्यासाठी कविता। पुन्हा भेटूया आपण दुसरी कविता घेऊन, तोपर्यंत धन्यवाद, पुन्हा आपले आभार। मित्रांनो, जाता जाता